देवळा तालुक्यातील मटाणे येथे आज बुधवार दिनांक 31 रोजी दुपारी 11:30 वाजता भंगार गोदामाला आग लागली. यात संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मटाणे येथील भिका नथू पवार यांचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे देवळा येथे दुकान असून जमा करण्यात आलेल्या भंगाराचे मटाणे तालुका देवळा येथे मोठे गोदाम आहे. या गोदामाला आज दुपारी 11:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. कडक उन्हामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. आग विझवण्यासाठी सटाणा, मालेगाव व मनमाड येथील नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. स्थानिक पाण्याच्या टँकरद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळपास 4 बंबद्वारे उशिराने आग आटोक्यात आली. मात्र घटनास्थळी अग्निशमन बंब उशिरा आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी यात संपूर्ण भंगार गोदाम जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या गोदामात पेपर रद्दीसह प्लास्टिक मटेरियल होते. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर आकाशात धुराचे लोळ पसरले. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी तहसीलदार विजय सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, गट विकास अधिकारी राजेश देशमुख आदींसह तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. तब्बल 6 ते 7 तास चाललेल्या आगीमुळे गोदामातील सर्व भंगार बेचिराग झाले. यामुळे गोदाम मालक भिका पवार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे कारण नेमके स्पष्ट झाले नसले तरी गोदामानजीक असलेल्या बांधावरील गवत पेटविण्यात आल्यामुळे सदर गोदामाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावेळी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी मालक पवार यांनी यावेळी केली. दरम्यान देवळा नगरपंचायतीकडे अग्निशमन बंबाची सोय उपलब्ध नसल्याने तालुकावासियांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवळा शहराची वाढती लोकसंख्या व उपनगरे लक्षात घेऊन अग्निशमन बंब आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. शहरात बंब उपलब्ध राहिला असता तर आजची आग लवकर आटोक्यात येऊन संभाव्य नुकसान टळले असते अशी खंत यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे.